नमस्कार मी शेर्वरी सब्स्क्राइब करा तिचा जाग्या न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील महाडिक गटानं खातं उघडलं सुनबाई शौमिका म्हाडिक विजय कोल्हापूर बहुप्रतीक्षित गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी होत असून निकाल यायला सुरुवात झाली आहे पश्चिम महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळदूत संघावर कोणाची सत्ता येणार हे दिवसाअखेर स्पष्ट होईल काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनलची गौडदौड सुरू झाल्यानं महाडिक गटाची धाकधूक वाढली होती अशातच दिलासादायक बाब म्हणजे भाजपाचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या उमेदवार शौमिका महाडिक विजयी झाल्या आहेत सर्वसाधारण महिलांमध्ये सतेज पाटील गटाच्या अंजना रेडेकर विजयी झाल्या तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक त्रेचाळीस मतांनी विजयी झाल्या महाडिक कुटुंबियातील उमेदवार विजयी झाल्यानं जल्लोष केला जात आहे शौमिका यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती महादेवराव महाडिक आघाडीनं खातं उघडल्यानंतर विरोधी गटाकडून फेरमतमोजणीची मागणी केली जात आहे गोकुळसाठी रविवारी चुरशीनं नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतकं मतदान झालं गोकुळ निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरचे पालकमंत्री काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक माजी खासदार भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीतील पहिला कल विरोधकांच्या बाजूने लागला आणि महाडिक गटाची धाकधूक वाढली होती तिसऱ्या फेऱ्याखेर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाड्याचे उमेदवार होते महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या शौमिका अमोल महाडिक आणि विरोधी गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्यात चुरस होती सुरुवातीच्या कलानुसार अंजना रेडेकर आघाडीवर होत्या तर शौमिका महाडिक मागे पडल्या होत्या तर विरोधी आघाडीच्या सुष्मिता राजेश पाटील पुढे आणि सत्ताधारी गटाच्या अनुराधा बाबासाहेब पाटील पिछाडीवर आहेत मात्र अखेर शौमिका महाडिक विजयी झाल्या